नारहाते दिग्रस या रस्त्याची एसआयटी मार्फत चौकशी झाल्यास या रस्त्याच्या कामात नेमका कोण अडथळा करतय हे निष्पन्न होईल असं माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी म्हटलंय। अतिशय निकृष्ट झालेल्या दारव्हा ते दिग्रस रस्त्याची काही दिवसा अगोदर पाहणी करतानाचा टू व्हीलरवर पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह मुंबई येथील अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, तर काही वृत्तपत्रांमध्ये देखील बातमी प्रकाशित झाली होती। मात्र दारव्हा ते नगर रस्त्याच्या बांधकामामध्ये जुन्या पुलावरच नवीन पूल दाखवून बांधकाम करण्यात आलंय। या संपूर्ण निकृष्ट रस्त्याची सखोल चौकशी होऊन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं, तसेच नियमाप्रमाणे कंत्राट मिळाल्यापासून 15 महिन्याच्या आत दारव्हा ते दिग्रस रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता। मात्र आज 7-8 वर्षाचा कालावधी लोटून देखील रस्ता अर्धवट अवस्थेत आहे। पालकमंत्री संजय राठोड यांनी नौटंकी थांबवावी, तर या रस्त्यावर अपघात होऊन मृत पावलेल्या प्रवाशांच्या परिवाराला तसेच अपंग झालेल्या प्रवाशांना शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात यावं। संबंधित रस्त्याची एसआयटी मार्फत चौकशी झाल्यास या रस्त्याच्या कामासाठीचा खरा अडथळा कोण हे स्पष्ट होईल, मंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। तर रस्त्याचं काम न केल्यास तात्काळ शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील संजय देशमुख यांनी दिला। यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक पूनम पाटील, माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल देशपांडे, माजी नगरसेवक केतन रत्नपारखी, शिवसैनिक विजय इकडे, हरीश साखला अरगडे यांच्यासह शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक उपस्थित होते। स्वागत करतो आमच्या विनंतीला मान्य। आज या दिग्रसच्या रेस्ट हाऊस वरती पत्रकार परिषद आयोजित केली। त्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 2 दिवसापूर्वी आपल्या या राज्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, काही पत्रकार मंडळींना घेऊन आपल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी एक टूर त्यांनी आयोजित केला होता। एकतर मंत्री महोदय यवतमाळला राहतात आणि या मतदारसंघाचं दिग्रस दारव्हानेरचं ते नेतृत्व करतात। हे नेतृत्व करत असताना त्यांना दारव्यावरूनच आपल्या दिग्रसला यावं लागते। गेल्या अनेक वर्षापासून दिग्रस दारव्हा जो रोडचं जे काम चालू आहे, अचानक कसं काय मंत्री महोदयांना जाग आला आणि आपल्या पत्रकार बांधवांना घेऊन व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी काही मंडळीला सोबत घेऊन त्या ठिकाणी शूटिंग करण्यात आली आणि त्यांना असा भास झाला की हे काम आता निकृष्ट दर्जाचं आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या रोडचं काम चालू आहे। या रोडच्या बाबतीत आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा अनेक वेळा तुम्ही या रोडने गेलेले आहात, अनेक ॲक्सिडेंट या रोडवर झालेले आहेत, काही निष्पाप लोकांचे जीवसुद्धा या रोडसाठी गेलेले आहेत। मी स्वतः पावसाळ्यामध्ये दारव्यावरून येत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी घसरून पडले, काही लोक फ्रॅक्चर झाले, अनेक लोकांना इजा झाली, रोवण्याजवळ 2 लोकांचा मृत्यू झाला। दारव्याच्या आमच्या एक महिला आहेत, ते आणि त्यांचा मुलगा स्कूटरवर जात असताना त्यांचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, त्या मृत पावल्या। असे अनेक किस्से या रोडचे आहेत, परंतु मंत्री महोदयांना एकदम जाग आली। ते जाग येण्याचं कारणसुद्धा मी सांगतो तुम्हाला। काही आमच्या मंडळीसोबत मी आमच्या घरी एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये मी सर्वसामान्य लोकांना सांगितलं की मी जर या भागाचा आमदार असतो तर तुम्ही सर्व लोक मोर्चा घेऊन माझ्या घरी तुम्ही आले असते, परंतु आज जी परिस्थिती पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये जागृती झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या रोडच्या कामाविषयीची 6 वर्षानंतर मंत्री महोदयांना जाग आली आणि त्यांना असं वाटलं की हे रोड आता निकृष्ट दर्जाचा आहे। याच्या मागचं कारण काय? मंत्री महोदय याच्यापूर्वी सुद्धा होते, आता सुद्धा आहेत, त्यांच्याच हाताखालचं हे काम आहे। हे काम करत असताना किती ठेकेदार बदलतच करण्यात आलं। दारव्यापासून कारंजापूरचा रोड हे डांबरीकरण करण्यात आला। खऱ्या अर्थानं हे जे टेंडर होतं हे सिमेंट कॉन्क्रीटकरणाचं टेंडर होतं। याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टीची जाणीव तुम्हाला सुद्धा आहे। मग एसआयटी मार्फत चौकशी होऊ द्या या रोडची। जर खऱ्या अर्थानं जर हे रोड बोगस झाला असेल, याच्यामध्ये कोणाचाही हात नसेल, खरी माहिती जनतेसमोर येणार आहे, मग त्या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं।
अहो नागपूर तुळजापूर 250 किलोमीटरचा रोड 5 वर्षात 3 वर्षात कंप्लीट होऊ शकते आणि दिग्रस दारव्हाचा 30 किलोमीटरचा रोड होण्यासाठी आज 5 वर्ष झाली अजूनही रोड सुद्धा कंप्लीट झालेला नाही। ही आपल्या सर्वांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की जिथं चुकीचं चाललेलं असेल तिथं पत्रकार बांधवांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे, चुकीच्या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे। मग संजय देशमुख दोषी असेल का संजय राठोड दोषी असेल किंवा इतर कोणी दोषी असेल तर त्याच्या बाबतीतलं पुढाकार घेऊन तुम्ही ते छापलं पाहिजे आणि लोकांना जनतेसमोर आणलं पाहिजे। लोकांना काय, लोकांना न्याय पाहिजे, लोकांना चांगला रोड पाहिजे। तुम्हाला माहीत आहे की या फार्मसी कॉलेजसमोरचा किती मोठं टेकडं त्या ठिकाणी करण्यात आलं होतं याची जाणीव सर्व सर्वसामान्य लोक पत्रकार बांधवांना आहे, मलाही आहे आणि अनेक लोकांना आहे। किती नुकसान झालं, अहो ज्याचा 4 क्विंटल गज होता त्याला 2 वेळा ते टॅक्सी करायचं काम पडलं। पहिले 2 क्विंटल नेत होता, पुन्हा येऊन 2 क्विंटल नेत होता। 50 पोते सिमेंटसुद्धा त्या टेकड्यावरून चढत नव्हते, 25 पोते एक वेळा नेत होता, नंतर 25 पोते नेत होता। हे कोणाचं नुकसान झालं, हे गरीब सामान्य माणसाचं ज्याला घरकुल मिळालेलं आहे, ज्याला छोटं मोठं काम करायचं आहे त्याचं किती मोठं नुकसान झालं। मग या नुकसानाला भरपाई करणारा कोण आहे, जे निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहे याला जबाबदार कोण आहे, ज्यांचे ॲक्सिडेंट झाले, ज्यांचे हातपाय तुटले त्यांना जबाबदार कोण आहे, या बाबतीतसुद्धा मंत्री महोदयांनी उत्तर देणं गरजेचं आहे। नुसतं जाऊन नौटंकी करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तो रोड झाला पाहिजे आणि मुंबईचे अधिकारी येऊन आले, मुंबईचे अधिकारी आणल्यानंतर आजच जाग आला का 6 वर्षानंतर। अहो रेल्वेचं काम तुमच्या मागून येऊन आज रेल्वेचं काम साखऱ्यापर्यंत पोहोचलेलं, नागपूर तुळजापूर 250 किलोमीटरचा रोड पूर्णत्वास आलेला आहे, टोल टॅक्स त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, परंतु दिग्रस दारव्हा रोड 30 किलोमीटरचा रोड अजून सुद्धा कंप्लीट झाली नाही। हे सुद्धा आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, म्हणून मंत्री महोदयांनी ही नौटंकी बंद केली पाहिजे आणि ते सातत्यानं पेरणी कराच्या वेळेस 1 तास हाकलाचं, त्याच्यात पेरणी करताना मंत्री महोदय धुऱ्यावर जायचं, धुऱ्यावर बसायचं, हे नाटकबाजी करण्यापेक्षा कृती लोकांना दिसलं पाहिजे हे या निमित्तानं आपल्या प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।